महायुतीच्या बैठकीत सिटिंग जागा ज्याची त्याला मिळावी अशी चर्चा झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. यानुसार महायुतीत कोणता संभाव्य फॉर्म्युला बाहेर येऊ शकतो पाहूयात. ज्यांच्याकडे जे आमदार आहेत त्या बहुतांश जागा त्याच पक्षाकडे राहतील यावर महायुतीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. फक्त जिथं जिंकण्याची क्षमता इतर उमेदवारांमध्ये आहे अशा काही जागांचा या सूत्राला अपवाद असल्याचंही अजितदारांनी सांगितलं. साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक, मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. महायुतीत जर हे सूत्र कायम राहिलं तर भाजपला 18 आणि शिंदेच्या शिवसेनेला 8 अशा 26 जागांवर अजितदारांच्या राष्ट्रवादीसाठी पाणी सोडावं लागेल. कारण 2019 आता अजित पवारांसोबत सत्तेत गेलेले 18 आमदार भाजपला तर 8 आमदार आता शिंदे गटातल्या नेत्यांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले आहेत. अहेरी, आष्टी, तुमसर, कोपरगाव, अर्जुनी, फलटण, वाई, वडगावशिरी, हडपसर, पुसद, अमळनेर, उदगीर, इंदापूर, परळी, कागल, अकोले, मावळ आणि माजलगाव. या 18 ठिकाणी भाजपला पराभूत करून अजितदारांसोबतचे आमदार विजयी झाले आहेत. तर चिपळूण, नगर, जुन्नर, मोहोळ, सिंदखेड राजा, कळवण, अणुशक्तीनगर आणि खेड या 8 विधानसभांमध्ये अजितदारांचे आमदार आता शिंदे गटात असलेल्या लोकांविरोधात जिंकून आले आहेत. मात्र लोकसभेवेळी इंदापूर, पुरंदरसहित अनेक जागा विधानसभेला सोडाव्यात या अटीवर भाजप नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारास होकार दिला होता. त्यामुळे इंदापूरच्या जागेचं काय होणार हे पाहणंही महत्वाचं असेल. उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू. साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक, तो त्यांचं म्हणणं झालं. शेवटी आज आपण ज्या पक्षामध्ये आहोत, जे आहे नेते आहेत, ते नेते आपला निर्णय व्यवस्थित घेतील अशी आम्हाला आशा आहे. तुर्तास तरी भाजप नेत्यांनी या सूत्रास योग्य ठरवत अजित पवारांच्या मागणीला योग्य ठरवलंय. मात्र अजित पवारांनी सिटिंग जागा हा शब्द वापरलाय आणि 52 सीट हा शब्द वापरतात. सिटिंग जागेचा अर्थ विद्यमान आमदाराची जागा, तर सीटचा अर्थ फक्त लढवलेली जागा असा होतो. साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक, प्रत्येकाला असं वाटतं निवडणूक लढावी. आता 30 सीट राष्ट्रवादीकडे आहे. आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही. इथे एकनाथजीचे उमेदवार आहे, अजितदादाचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपाची कोणतीही बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. शब्दामधला फरक छोटा असला तरी अशाच काही शब्दांच्या अर्थावरून 2019 शिवसेना भाजपमधलं भांडण ताटातुटीस कारणीभूत ठरलं होतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.